नमस्कार, मी स्वरूपानंद अनिल भोसले आपल्या लहानपण माझे या खास मुलांसाठीच्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्पर्धारूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट ची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे. रिझल्ट ऐकण्यासाठी सर्वांचे कान अगदी आतुरलेले आहेत. स्पर्धारूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट तुमच्या समोर सादर करण्यासाठीच मी आज तुम्हाला भेटतो आहे. तसं पाहिलं तर सर्व स्पर्धकांचे सादरीकरण एक से बढकर एक असेच आहे. ज्यांचे नंबर आले नाही त्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही, कारण त्या प्रत्येकांचे नंबर अगदी छोट्या छोट्या उणीवांमुळे हुकलेले आहेत. त्यांना विजेत्या स्पर्धकांपेक्षा अगदी पॉइंट्स मध्ये कमी मार्क्स आहेत. ज्या स्पर्धकांना स्वतःमध्ये अजून सुधारणा करावयाची आहे किंवा ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या गुणांना शार्प करावयाची आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनेलवरील सर्व व्हिडिओज पाहायलाच हवेत असे आहेत. किमान पक्षी सर्व विजेत्यांचे व्हिडिओज तरी अभ्यासायलाच हवेत. आणि हो, हा व्हिडिओ देखील तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत किमान 2 वेळा पाहायलाच हवा. तुम्ही खूप काही शिकाल. जे विजेते ठरले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्यांचे क्रमांक थोडक्यासाठी हुकले अशा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विजेते निवडताना प्रस्तावना, हावभाव, वेळेची पूर्तता, शब्दोच्चार, आवाजाचा दर्जा, बोलण्यातील वेग, पाठांतर, स्पर्धकाचा आत्मविश्वास, सादरीकरणातील सहजपणा, व्हिडिओ शूटिंग मधील अचूकता, सादरीकरणाचा शेवट, व्ह्यूज, लाईक्स या सर्वांचा एकत्रित विचार करून गुणांकन केले गेले. गुणांकन अतिशय तज्ञ अनुभवी परीक्षकांकडून करण्यात आले आहे. चला तर भेटूयात 4th गटातील विजेत्यांना. उत्तेजनार्थ ओवी धर्माधिकारी. ओवी खूप गोड बोलते, स्वभावाने अतिशय शांत आहे. इतरांना गोष्टी सांगायला तिला खूप आवडतात. इतरांना काहीतरी शिकवायला तिला इतकं आवडतं की खेळ खेळताना देखील ती सर्वांची टीचर बनलेली असते. संगीत, गायन, डान्स तसेच रांगोळी या सर्वच कला प्रकारांमध्ये ओवी चांगलीच प्रगती पथावर आहे. तिचे सादरीकरण ऐकतच राहावे असे वाटते, कारण तिच्या बोलण्यात लाघवी पण जाणवते. तनुश्री हांडे. अवघ्या 3 वर्षांची असताना विनायक दामोदर सावरकरांचे सागरा प्राण तळमळला हे देशभक्तीपर गीत मुखोद गत असणाऱ्या तनुश्रीची आकाशवाणीवर देखील काही गाणी प्रसारित झाली आहेत. पाठांतर, गायन, वादन, वक्तृत्व, संस्कृत पाठांतर इत्यादी स्पर्धांमध्ये यश मिळून तनुश्रीने 25 ट्रॉफीज व 15,000 वर रोख रक्कम तसेच भरपूर सर्टिफिकेट मिळवली आहेत. संगीत क्लास मध्ये 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांमध्ये ती टॉपर आहे. सादरीकरणातील कारुण्य रस अनुभवण्यासाठी तिचा व्हिडिओ पाहायलाच हवा. श्रद्धा दत्ता. सारे गामा पाधानी सा सप्त स्वरांच्या संगतीशिवाय जीवन निरस आहे. म्हणूनच की काय साईबाबांच्या शिर्डी मधील श्रद्धा दत्तारची संगीत आणि गायनावर नितांत श्रद्धा आहे. श्रद्धाला डान्स करायला आवडते. अभ्यासात क्लास मध्ये ती टॉपरच आहे. तिच्या पालकांनी देखील आपल्या मुलीतील कला गुण ओळखल्याने तिला सपोर्ट करण्याचे ठरविले आहे. स्पष्ट आणि खणखणीत आवाजासाठी श्रद्धा दत्तारच्या व्हिडिओला एक वेळ अवश्य भेट द्या. विश्वेश्वरी मासुटी. विश्वेश्वरी ही अतिशय हुशार मुलगी आहे. ती कन्नड छान बोलते. तिच्या क्लास मध्ये ती टॉपर आहे. डान्स करण्यामध्ये तिचा पहिला नंबर आहे. तिला अँकरिंग करायला आवडते. इनडोर गेम्स बरोबरच आउटडोर गेम्स देखील तिला आवडतात. तिला ड्रॉइंगची आवड आहे. छान चित्र रेखाटते. तिच्या स्वभावातील वेगळेपण म्हणजे एखादा सण, उत्सव, कार्यक्रम वा वाढदिवसासारखा विशेष दिन असल्यास त्यावेळी विश्वेश्वरी आपल्या ओळखीच्या वयाने मोठ्या असणाऱ्यांना स्वतः तयार केलेले एक आगळे वेगळे गिफ्ट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत असते. क्रमांक 4
दिनेश कुमार पल्लाटी। दिनेश कुमारला बॅडमिंटन खेळायला आवडते। नेहमी खरे बोलण्याबरोबरच थोरा मोठ्यांचा मान राखण्याचा गुण त्याच्याकडे आहे। त्याला चित्रकलेची आवड आहे। वक्तृत्व एक पात्री सादरीकरणात दिनेश कुमारने आजपर्यंत भरपूर बक्षिसे मिळवली आहेत। त्याचे पाठांतर चांगले आहे। व्हिडिओ कसा शूट करावा हे शिकण्यासाठी दिनेश कुमारचा व्हिडिओ पाहायलाच हवा। क्रमांक तिसरा, रणधीर ढोले। रणधीर खूप छान बोलतो। उच्चार सुस्पष्ट आणि आवाज खणखणीत आहे। त्याच्या क्लास मधला तो टॉपर आहे। नवनवीन वस्तू तयार करायला त्याला आवडतात। आकाश कंदील बनविणे, क्राफ्ट तयार करणे, टाकाऊतून काहीतरी टिकाऊ वस्तू तयार करणे ही रणधीरची खासियत आहे। नवनिर्मिती करून खऱ्या अर्थाने शिक्षणाचा खरा उद्देश तो सफल करतो आहे। शूटिंग कौशल्य सादरीकरण सुधारू इच्छिणाऱ्यांनी रणधीरचा व्हिडिओ अभ्यासणे गरजेचे आहे। क्रमांक दुसरा, समृद्धी अल्दर। इयत्ता तिसरीत असणाऱ्या समृद्धीने आतापर्यंत 35 सर्टिफिकेट्स, 12 ट्रॉफीज आणि 5 पेक्षा जास्त मेडल मिळून आपल्या घराचा हॉल खऱ्या अर्थाने समृद्ध बनविला आहे। तिच्या क्लासची ती टॉपर विद्यार्थी आहे। तिला स्पोर्ट्स, सायकलिंग, डान्स बरोबरच अवांतर वाचन देखील करायला आवडते। आंतरशालेय किंवा शाळा बाह्य जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये ती भाग घेते। बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर चा पुरस्कार देखील तिने पटकावला आहे। बरं का? क्रमांक पहिला, रिद्धी पट्टण शेट्टी। रिद्धी ही अतिशय सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी आहे। शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये ती हिरीरीने भाग घेते। अभ्यास करण्याची तिला आवड आहे। वक्तृत्व, कथाकथन, मंथन, ATS, ITS, GTS इत्यादी स्पर्धांमध्ये रिद्धीने राज्यस्तरीय यश संपादन केले आहे। तिला डान्स करण्याची देखील आवड आहे। पंढरपूर तुळजापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सलग 2-3 वर्षांपासून रिद्धी विजयश्री खेचून आणते आहे। अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या रिद्धीला कराटेची देखील आवड आहे। बरं का? आवाज क्लिअर येण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी बोया बाह्यमोन हा ओरिजिनल माईक वापरावा। त्यामध्ये डुप्लिकेट देखील मिळतो। ओरिजिनल बोया बाह्यमोन माईक साठी तुम्ही 9422352644 बालाजी फोटोज या नंबरला संपर्क साधावा। ते तुम्हाला ऑनलाईन घरपोच माईक पोहोच करू शकतात। स्पर्धा तुपांग यशस्वी करण्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्पर्धक, त्यांचे पालक, शिक्षक, चॅनलचे व्ह्यूअर्स, चॅनलचे सल्लागार सभासद, परीक्षक म्हणून लाभलेले पट्टण शेट्टी सर, सोलंकर सर, रेणुका पट्टण शेट्टी मॅडम, कमळे सर, शीतल महिमाने मॅडम, पवार सर आदी तज्ञांचे खूप मोठे योगदान लाभले। लहानपण माझे चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार।